गुड डे एवरीबडी, मी प्राध्यापक सोडंकर, डीएसपी कॉलेज भूम, जिल्हा उस्मानाबाद, वाणिज्य विभाग। आज आपण पुस्तपालन लेखक्रममधील नफा न कमविणाऱ्या संस्थांच्या खात्यातील 5 नंबरचे आपण गणित पाहणार आहोत। हे गणित दिलेलं आहे की ते प्राप्तिशोधन खात्याने समन्वयाच्या आधारे आपण कल्चरल असोसिएशन सातारा यांचे 31 मार्च 2020 रोजी संपणाऱ्या वर्षाचे उत्पन्न खर्च खाते आपल्याला तयार करायचं आहे। आता तुम्हाला म्हणलं आहे की प्राप्तिशोधन खात्यामध्ये मी सांगितलं होतं की प्राप्तीबाजूचे आयटम आणि शोधन बाजूचे, प्राप्तीबाजूचे आयटम हे उत्पन्न खर्च खात्याच्या उत्पन्न बाजूला आणि ताळेबंदाच्या देयता बाजूला येतात, तर शोधन बाजूचे आयटम हे उत्पन्न खर्च खात्याच्या खर्च बाजूला येतात आणि ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला येतात। पण आता इथं आपल्याला फक्त काय सांगितलं आहे, उत्पन्न खर्च खातेच काढण्यात यावे, म्हणून आपल्याला इथं काहीही डोक्याला ताण नाही आहे, आपल्याला फक्त उत्पन्न खर्च खातेच काढायचे ते बघून घेऊ आपण। आता बघा, आधी कोणती बाजू आधी बघायचं की आपल्याला कुठली बाजू घ्यायला पाहिजे, की मी आधी आता ह्याच्यामध्ये जसं फायनल अकाउंटमध्ये म्हणलं की आधी तिहेरीसपत्र घ्यावं आणि त्याच्यानंतर आपण काय करत होतो, डायरेक्ट व्यापार खातं, नफडा खातं का, सॉरी, त्यानंतर आपण समायोजना करीत होतो। तसं इथंसुद्धा मी काय करायलो की पहिली पद्धत वापरायलो की आधी प्राप्तिशोधन खात्यामधले शोधन बाजूच्या अगोदर आयटम घेतो आणि नंतर आपण प्राप्तीबाजूचे आयटम घेऊन त्याच्यानंतर समायोजना घेऊ आणि हे सर्व आयटम उत्पन्न खर्च खात्यात कसे येतात ते बघत चलो। चला, आता दिले बाबा भाडे दिले आपल्या शोधनबाजूच्या अगोदर घेलो मी आयटम, लक्ष द्या, भाडे दिले। आता भाडे दिले 18-19 आणि 19-20। आता 18-19 ही मागील वर्षी आहे आणि 19-20 ही चालू वर्ष आहे। चालू वर्ष कसं ओळखायचं तर इथं बघायचं, 31 मार्च 2020 एंड झाला, म्हणजे सुरुवात किती झाली, 1 एप्रिल 2019, म्हणून 19-20 हे चालू वर्ष। म्हणून आपण उत्पन्न खर्च खाते हे नामदारी खात्याचा नमुना आहे, नामदारी खात्यामध्ये फक्त चालूच वर्षाचा विचार केला जातो, म्हणून इथं आपण एंट्री फक्त चालू वर्षाच्या आयटमने म्हणजे 54,300 करायची आहे। ओके, आता मुदत ठेव ही आपली काय आहे, संपत्ती आहे, म्हणून ह्याची एंट्री संपत्ती बाजूला होती। आता सामान्य खर्च, सामान्य खर्च आपला इतर खर्च आहे, म्हणून इतर खर्च असल्यामुळे त्याची एंट्री कुठे होते, नफडा खात्याच्या नाही बाजूला। समायोजना लक्षात ठेवायच्या काम हे एंट्र्या करत असताना सुद्धा। आता विमा, विमा आपला खर्च आहे, मग तो कुठे आणा, उत्पन्न खर्च खात्यात खर्च बाजूला। मग आपण बघायचं विमावर काय समायोजना आहे का, इथं बघून घ्यायची विमावर काय समायोजना आहे का, तर लास्टला दिली बा पूर्वदत्त विमा, मग समायोजना। मग विमा काय करायचा, उत्पन्न खर्च खात्यात इनरला घ्यायचा आणि एक वळ सोडून द्यायची त्यामध्ये। आता छपाई व लेखन सामग्री आपला काय आहे, तो खर्च, म्हणून त्याची एंट्री खर्च बाजूला, ह्याच्यावर कुठलीही समायोजना नाही आहे। सहल खर्च हा पेंडिंग ठेवतो, कारण सहल प्राप्तीन खर्च सोबत घ्यावा लागतं, तो भी कारण काय ते सांगतो, कारण निव्वळ उत्पन्न कळलं पाहिजे। कारण मग मी सहल नेली, सहल नेली 20,000 रुपये कलेक्शन झालं आणि 18,000 रुपये खर्च झाला, मग मी काय म्हणणार, मला फक्त 2,000 रुपये उत्पन्न झालं, पण हे निव्वळ उत्पन्न कसं कळलं, तर मग मी प्राप्तीमधून हा खर्च जो आहे तो वजा केला, तर मला कळतं निव्वळ उत्पन्न, म्हणून तो आयटम आपल्याला उत्पन्न बाजूला घेऊन प्राप्तीमधून खर्च मायनस करायचा आहे। आता बघू पगार आयटम, पगार आपला खर्च आहे, म्हणून तो कुठे येणार आहे, खर्च बाजूला, त्याच्यावर कुठलीही समायोजना नाही आहे। आता प्रवास खर्च, प्रवास खर्चसुद्धा आपला खर्च आहे, म्हणून तो कुठे येणार आहे, खर्च बाजूला। आणि जाहिरात दिले बघा 18-19 वर्षाशी संबंधित, म्हणजे 18-19 म्हणजे मागच्या वर्षाची, मागील वर्षाची, त्यामुळे ह्याची एंट्रीच होत नाही, कारण चालू वर्षाचं इथं विचार केला जातो। आणि शिल्लक पुढे नेली, रोख आणि बँक ही संपत्ती बाजूला आयटम येतो, म्हणून शोधन बाजूची आयटम टोटली संपली। आता बघू प्राप्ती बाजूचे, शिल्लक पुढे आणल्याची नोंद होत नसते। आता वर्गणी दिली, वर्गणी आपली मागील वर्षाची दिली, चालू वर्षाची दिली, पुढील वर्षाची दिली, आपल्याला फक्त उत्पन्न खर्च खाते काढायला सांगितले, म्हणून आपण फक्त चालू वर्षाचेच अमाऊंटचा विचार करू। चालू वर्ष कोणतं, आपले 19-20, म्हणजे फक्त 1 लाखाचीच वर्गणीची नोंद येईन उत्पन्न बाजूला। ओके, आता देणगी हे सामान्य आहे, म्हणून ते आपलं उत्पन्न आहे, म्हणून उत्पन्न बाजूला त्याची नोंद करावी। पुन्हा प्रवेश शुल्क, प्रवेश शुल्क हे उत्पन्न आहे, उत्पन्न बाजूला नोंद करावी, पण 2 नंबरची समायोजना दिली की त्याचं 60% रकमेचं भांडवलीकरण आहे, म्हणून इनरला घ्यायची प्रवेश शुल्क उत्पन्न बाजूला आणि भांडवलीकरण करायला सांगितले, मग 60% रक्कम त्यातून वजा करायची आणि त्याची दुसरी एंट्री ही देयता बाजूला करायची, देयता बाजूला भांडवल निधीमध्ये प्लस करावा। आता मुदत ठेवीवरील व्याज आहे आपलं 4,800, व्याज मिळालेलं उत्पन्न आहे, म्हणून त्याची एंट्री उत्पन्न बाजूला। आता सहल प्राप्ती आ दिले आपल्याला 20,000 रुपये, तर काय करायचं, सहल प्राप्तीमधून इथला जी सहल खर्च दिला आहे आपल्याला, तो सहल खर्च काय करायचा, मायनस करायचा उत्पन्न बाजूला, म्हणजे 2,000 रुपये निव्वळ उत्पन्न राहील। ओके, आता इथं जे दिले मग आपल्याला चालू वर्षाचे देणे बाकी भाडे, आपले भाडं जे होतं ना,
आता हे पहिलं, ही 54,300 भाडं, ह्याच्यामध्ये ही पहिली समायोजना की 54,300 काय करायचं, देणे बाकी म्हणलं की त्यात काय करायचं, ती प्लस करायची, आणि दुसरी एंट्री देताला असती, पण देता आपल्याला तर काढायचं नाही आहे. दुसरं आहे अप्राप्त वर्गणी, अप्राप्त वर्गणी आपली 20,000 रुपये वर्गणी असेल तर ती चालू वर्षाच्यामध्ये काय करायची, प्लस करायची. ओके, आता बघू आपण डायरेक्ट उत्पन्न खर्च खाते, इथं बघत चलो, म्हणजे आपल्याला समजेल सगळ्याला की उत्पन्न खर्च खाते काय आहे त्याच्यामध्ये. त्यामध्ये इथं घेतो मी आता उत्पन्न खर्च खाते बघू गणितामधलं. आता उत्पन्न खर्च खाते, आता बघा मी तुम्हाला सांगितलं प्राप्तिबाजूचे, बघा भाडे 54,318 आपल्याला भाडं दिलेलं होतं, इथं दिले तर बघा इथं भाडं दिलेलं होतं 1819 इथं भाडं आहे आपल्याला, हे भाडं तशाला तसं भाडं इथं आलं आपलं भाडं 54,300. त्याच्यामध्ये पहिली एक नंबरची समायोजना की देणे बाकी भाडे किती 7,000 रुपये, मग त्यात आपण काय केले ते प्लस केले, मग 7,000 प्लस केल्यावर 61,000 किती आलं, 300 रुपये आलं. ओके, आता पुढचा बघू आपण सामान्य खर्च. बघा मुदत ठेव ही संपत्ती, सामान्य खर्च आपला खर्च आहे म्हणून खर्च बाजूला त्याची एंट्री डायरेक्ट आली, त्यावर समायोजना नाही आहे. विमा, विमा दिला इथं, विमासुद्धा दिला की विमा 12,000 रुपये, पण विमावर समायोजना आहे बघा आपल्याला. पूर्वदत्त विमा, पूर्वदत्त विमा म्हणलं की ते संबंधित खर्चातून वजा करावा, दुसरी एंट्री कुठं करावी, संपत्ती बाजूला, म्हणून आपण संबंधित खर्चातून तो वजा केला आणि 11,000 रुपये आउटरला आली. आणि दुसरं आपल्याला ताळेबंद सांगितलं आहे म्हणून दुसरी एंट्री नाही येत. छपाई लेखन सामग्री आपला इतर खर्च आहे म्हणून तो खर्च बाजूला आलं. सहल खर्च, आता इथे यांनी डायरेक्ट एंट्री सहल खर्चाची केली, आपल्या सहल खर्चाची डायरेक्ट एंट्री करायची नाही आहे. बरं, त्यांनी तसं नोटिफिकेशन बी खाली दिलेलं आहे, वाचून बघितलं तुम्ही की सहल खर्चाची रक्कम सहल पार्किंग वजा करून देखील दर्शविता येईल, असं आपल्याला ऑलरेडी दिलेलं नोटिफिकेशन, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण चुकतो का नाही ते बरोबर बघायचं. तर मी इथं काय सांगितलं तुम्हाला, आता इथं यांनी बघा सहल खर्चच खर्च बाजूला टाकला आणि प्राप्ती बाजूला टाकली तरी चालतं, पण निव्वळ उत्पन्न यातून कळत नाही. मग आपण बदल करू थोडा की आपण काय करायचं, खर्च बाजूला टाकायचंच नाही, सहल खर्च घ्यायचाच नाही आपल्याला. आपलं काय करायचं, ह्यातूनच ह्या सहल प्राप्तीमधूनच सहल खर्च वजा करून 2,000 रुपयेच आउटरला घ्यायचे आपल्याला. आता पगार, आपला इतर खर्च आहे इथं, पगार दिला आहे, पगार खर्च आहे, पगार डायरेक्ट एंट्री आली, कुठलीही समायोजना नाही आहे. प्रवास खर्चावरही कुठलीही समायोजना नाही म्हणून त्याची डायरेक्ट एंट्री खर्च बाजूला झालेली आहे. ओके, अशा प्रकारे एंट्री आहे. जाहिरात ही मागील वर्षाची आहे म्हणून ती काय यावर्षी येत नाही, कारण मागील वर्षाचा चालू उत्पन्न खर्च खात्यात काही संबंध येत नाही. आता बघू आपण ह्या, आता बघायचं आपल्याला उत्पन्न बाजू. आता उत्पन्न बाजू बघताना एक काळजी घ्यायची की आपल्याला उत्पन्न बाजू म्हणलं की प्राप्तिशोधन खात्याची प्राप्ती बाजू बघा, शिल्लक पुढे आणली नोंद येत नाही. वर्गणी, वर्गणी म्हणलं की फक्त चालू वर्षाची वर्गणीचा विचार करायचा, मग चालू वर्षाची वर्गणी किती आहे, 1,00,000 रुपये, पण त्याच्यावर वर्गणीवर आपल्याला समायोजना दिलेली आहे. अप्राप्त वर्गणी 3 नंबर समायोजना, अप्राप्त वर्गणी म्हणलं की त्यातून काय होती, प्लस होती दुसरी एंट्री संपत्तीला, आपल्याकडे नाही ताळेबंद म्हणून फक्त सांगून ठेवायलो. हां बघा, त्यानंतर देणगी ती सामान्य आहे म्हणून ती कुठं, त्याची सामान्य असली तर त्याची उत्पन्न खर्च खात्यात उत्पन्न बाजूला. आता त्यानंतर काय आहे, प्रवेश शुल्क. आता प्रवेश शुल्क आपण केला इथं, प्रवेश शुल्क दिले पण त्याचं 60% भांडवली खर्च सांगितलं, मग प्रवेश शुल्क 15,000 ते 60% काढायचं, म्हणजे 15×90 शॉर्टकट काढण्याची पद्धत, मग 9,000 रुपये 60%ने आले, मग 9,000 रुपये आपण काय करायचे, मायनस करायचे, 6,000 रुपये आउटर करायचे. हे 9,000ची दुसरी एंट्री आपण भांडवल निधीमध्ये प्लस करायचे देता बाजूला. आता पुढचा आयटम आहे ठेवीवरील व्याज. व्याज आपलं काय आहे, उत्पन्न आहे म्हणून त्याची एंट्री उत्पन्न बाजूला. आणि सगळ्यात शेवटी सहल प्राप्ती आयटम दिलेला आहे, सहल प्राप्ती आपलं उत्पन्न आहे. परंतु आपण ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की उत्पन्न आहे मान्य आहे, परंतु आपल्याला काय आहे की ह्या उत्पन्नामध्ये 20,000 रुपये दिले, ह्या 20,000 काय करायचा, हा खर्च जे आहे म्हणजे ते लिहिता येत नाही, पण खर्च जो आहे सहल खर्च तो काय करायचा, ह्यातून मायनस करायचा आहे आपल्याला सहल खर्च, म्हणून तो मायनस करून टाकायचा 20,000 ह्या खर्चाचे जे आहेत सहल खर्चाचे मायनस करायचे 18,000, 2,000 आउटर करायचे अशा प्रकारे. तर ह्या सगळ्यांची बेरीज जर केली असेल आपण सगळ्यांनी, तर बेरीज आपण बघितली असेल तर किती, की 1,75,800 बेरीज हे उत्पन्न खर्च खात्याच्या जमा बाजूची म्हणजे उत्पन्न बाजूची येते. मग उत्पन्न बाजूची बेरीज आली, त्यातून मायनस केला असता 38,500 रुपये हा आपला नफा होतो, पण इथं नफा म्हणलं जात नाही, नफा ना कमविणाऱ्या संस्थेत, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, तो वाढवा सरप्लस म्हणून आपला एवढा वाढवा झालेला आहे 38,500. त्यालाच दुसऱ्या शब्दात आपण म्हणतो की उत्पन्नाचे खर्चावरील आधिक्य किंवा आयचे व्ययावरील आधिक्य.
ओके, जर कुणाला डाऊट असेल, समजलं नसेल, तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि मी जे शिकवलेलं आहे ह्या सगळ्या व्हिडिओजला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल बटनला टच करा, जेणेकरून तुम्हाला दरवेळेस प्रत्येक वेळेस नवीन व्हिडिओ आला तर कॉलेजच्या ग्रुपवर येण्याची वाट बघण्याची गरज नाही, वरून तुम्हाला नोटिफिकेशन ऑटोमॅटिक येऊन जाईल, ती फक्त बेल बटन लावायला टच केल्यानंतर. ओके, थँक्यू.